नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रिको सानिके शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला ह्यावर्षी सोयाबीनचं जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं आहे. याच्यासाठी आपण काय काय केलं गेलं पाहिजे, ऑलरेडी आपण याची सिरीज चालू केली आहे की आपण कशाप्रकारे सोयाबीनचं जास्त उत्पन्न काढू शकतो. तर त्याच टॉपिकला धरून आज आपण नक्की कोणत्या पद्धतीने आपल्याला किती उत्पन्न मिळतं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. ऑलरेडी आपल्याला जी आपली पारंपरिक पद्धत आहे ती पद्धतीचा सुद्धा देखील आपल्याला वापर करायचा आहे, आणि जी आत्ताची काही नवीन टेक्नॉलॉजी आहे, जी आधुनिक पद्धत आपण म्हणतो, तिचं दोन्हींचं मिश्र करून आपल्याला ह्यावर्षी सोयाबीनचं जास्त उत्पन्न काढायचं आहे. मग फक्त आपण सोयाबीनचं जास्त उत्पन्न काढायचं तर असं नाही, ज्या बाकीचे सुद्धा आपले पिकं आहेत त्यांचेसुद्धा आपल्याला त्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढत असताना आपल्याला जास्त खर्चही करायचं नाही, आणि अत्यंत कमी खर्चामध्ये आपल्याला सोयाबीनचं जास्त उत्पन्न काढायचं आहे. आता त्यामध्ये खत व्यवस्थापन, फवारणी नियोजन याच्यासाठी आपल्याला जास्त खर्च करायचा नाही. ऑलरेडी जे खत व्यवस्थापन कमी खर्चात कसं करायचं आहे याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहे, त्यानुसार जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं तर अगदी एकरीत्यामध्ये तुम्हाला 1600 ते 1700 रुपयाचा फक्त त्यामध्ये सोयाबीनच्या पिकासाठी खर्च येईल. त्याबद्दल व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, व्हिडिओ जर पाहिली नसेल तर ती आधी तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर जे फवारणी वगैरे आहे काय, आपल्याला जैविक औषधं या ऑलरेडी बनवून ठेवायचे आहे आत्ताच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकासाठी बाकीचे कोणतेही पिकं असू, तुमचे कपाशी झालं, मूग झालं, उडीद झालं, तूर झालं, ह्या पिकांना सुद्धा देखील ते तुम्हाला वापरते, त्यासाठी ती औषधंसुद्धा आपल्याला बनवून ठेवायचं आहे. चॅनलवरती ऑलरेडी झिरो बजेट शेती कशा, म्हणजे सेंद्रिय शेती कशी आहे त्याच्याबद्दलची चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा, तुम्हाला तिथे खाली व्हिडिओ पाहायला मिळतील. आता कोणत्या आपण जी आपण म्हणतो पारंपरिक पद्धत नाही, तर आपण जे सोयाबीनचं बद्दल जर बोलायचं झालं तर त्यामध्ये आपण जी पहिली पद्धत म्हणजे की फुकणे, डायरेक्ट आपण त्यामध्ये फुकून देतो, तर ह्या पद्धतीमध्ये सोयाबीनचं अत्यंत कमी उत्पन्न निघत असतं. कारण फुकल्यामुळे काय होतं, जो दाण्यांचं अंतर असतं हे बियाण्यांचं अंतर समान राहत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं की झाडं दाट होतात आणि शेंगा त्याला परिणामी कमी लागतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक दिसून येतं की त्यामध्ये सोयाबीनची निश्चित जास्त वाढ होते, आणि त्याच्यामुळे सुद्धा शेंगा जास्त कमी लागतात. मागच्या वर्षी जर पाहिलं असेल तर काही पूर्ण आपल्या छातीपर्यंत मानेपर्यंत सुद्धा झाडं सोयाबीनचे वाढले होते. तर कारण का की त्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांनी आपण काय करतो की व्यवस्थित त्यामध्ये आंतर बियाण्यांचं समान आपण राखलं जात नाही, त्याच्यामुळे हा प्रकार होत असतो. दुसरी पद्धत म्हणजे की पेरणीमध्ये तुम्हाला जे आपण फोकतो त्याच्यापेक्षा 10 ते 20% त्यामध्ये तुम्हाला अधिक उत्पन्न निश्चित मिळू शकतं. पेरणी करताना काय होतं की समान अंतर दोन ओळींमधलं राहतं, पण जे दाण्यांचं अंतर आहे एका ओळीमधलं तर ते त्यामध्ये समान राहिलं जात नाही, मग त्याच्यामुळे थोडासा त्यामध्ये आपल्याला उत्पन्नाला तिथे फटका बसत असतो. त्यानंतर जी तिसरी पद्धत येते की ती म्हणजे BBF यंत्राने पेरणी करणे, ही एकदम अतिशय छान पद्धत आहे. आणि जर तुम्ही पेरणी केली तर एकदम ॲक्युरेटली ते दाण्यांचं जे समान अंतर आहे समान अंतरावरती पडतं, दोन ओळीतलं अंतरसुद्धा देखील मापात राहतं, आणि काय होतं ज्या भागांमध्ये जास्त पाऊस होतो तिथे तर ही पद्धत एकदम फायदेशीर आहे. आता ही पद्धत म्हणजे काय असतं की रुंद वापा, रुंद सरी, रुंद वरंबा. ऑलरेडी काय होतं की बेड त्यामध्ये पडले जातात, जे पाभाऱ्याचे 5 तास झाल्यानंतर, म्हणजे त्याचे 5 तास झाल्यानंतर पुन्हा 1 तास आहे हे खोल जातं नांगरावाने, आणि त्याच्यामुळे काय होतं की बेड तयार होतं. जरी पाऊस वगैरे झाला तर ते पाणी, ते जो नांगराचा तास असतं त्याच्यामधून ते सहजपणे पाणी वाहून जाऊ शकतं. आणि परत जर तुम्हाला फवारण्या वगैरे घ्यायचं असेल, खत व्यवस्थापन करायचं असेल, तर त्याच्यामधून चालण्यासाठी सुद्धा तुम्हाला मोकळी एकदम जागा राहते. याच्यामध्ये सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने उत्पन्न तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न याच्यामध्ये मिळतं. जर हे यंत्र तुमच्या भागामध्ये अवेलेबल असेल तर शक्यतो यांनीच पेरणी करा. बाकीचे सुद्धा पेरणी यंत्र आहेत, पण त्यांनी पेरणी करण्यापेक्षा BBF जी पद्धत आहे, यंत्र म्हणतो त्याला, तर त्या यंत्राने आवश्यक त्यामध्ये तुम्ही त्याची पेरणी करा. त्यानंतरची जी चौथी पद्धत येते की ती म्हणजे टोकन पद्धत. हिच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त उत्पन्न निघतं. आता ही टोकन पद्धत कशी अवलंब आहे, अनेक शेतकरी सध्या हिचा वापर करत आहे आणि अगदी जास्तीत जास्त उत्पन्न काढत आहे. अगदी एकरी 25 ते 26, जास्तीत जास्त हायेस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 क्विंटल काढलेल्याचं उत्पन्न आहे एकरी सोयाबीनचं टोकन पद्धतीनं. म्हणजे जर तुम्ही ह्या पद्धतीचा अवलंब केला तर अगदी साधारणपणे जरी तुम्ही कमी खर्चामध्ये जरी धरलं तरी ते 18 ते 20 क्विंटल तुम्हाला त्यामध्ये सहज होऊ शकतं. त्यामध्ये 15 क्विंटलच्या तुम्ही आसपासच धरून चालायचं कमी खर्चामध्ये, फक्त त्यामध्ये तुम्हाला टोकन पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. तर टोकन पद्धतीचा अवलंब करत असताना कशा पद्धतीने नक्की टोकन पद्धत केली, टोकन पद्धतीमध्ये काय केलं जातं की सऱ्या पाडल्या जातात. सऱ्या पाडून मग त्यामध्ये बरेचसे शेतकरी त्यामध्ये जास्तीत जास्त जवळ 80% त्यामध्ये 3 फुटी सऱ्या पाडल्या जातात. 3 फुटी सऱ्या पाडल्यानंतर दोन्ही साईडने त्यामध्ये बिया लावले जातात. बिया लावत असताना त्यामध्ये 3-3 किंवा 2-2 बिया लावायचे आहे, एक सिंगल बी लावायचे नाही, कारण सोयाबीनचं बहुतांश बी उगतं आणि काही काही बियाणं उगत नाही. त्यासाठी तुम्ही बियाण्याची टेस्ट करून घ्या, तुमची उगवण क्षमता बियाण्याची किती आहे, त्याच्यानुसार बिया लावायचं आहे. जास्तीत जास्त करून 3-3 बिया
युरिया त्यामध्ये लावले जातं, समान अंतर ठेवून त्यामध्ये लावले जातं, याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघतं. तर यामध्ये वेगवेगळी पद्धत आहे, टोकन पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीने अवलंब केलं जातं. काही काही त्यामध्ये 5 फुटाचे बेड तयार करून त्याच्यावरती 3 लाईनी बसता होता सोयाबीनच्या झाडांच्या, तर काही काही शेतकरी त्यामध्ये 2.5 फुटीसुद्धा सरी पाडतं असतं. तर यावर्षीसुद्धा मी एक वेगळ्या पद्धतीने नियोजन जरा केलं आहे, त्या पद्धतीने करून बघणार आहे नक्की काय ॲव्हरेज कसं निघतं. ते निघाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन, जरा वेगळे आहे, अजून तर कोणी अवलंब केला नाही, पण त्यावेळेस लावणी करत असताना मी तुम्हाला त्यावेळेस ती पद्धत तुम्हाला नक्की दाखवेल. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला निश्चित जास्त उत्पन्न निघू शकतं. मग आता तुम्हाला ठरवायचं आहे, आपल्याला जास्त उत्पन्न काढायचं आहे का कमी काढायचं आहे, का आपल्याला फुकून सोयाबीन करायची आहे, का पेरणी करायची आहे, का BBF यंत्रणेला करायचं आहे, का टोकन पद्धतीने. टोकन पद्धतीने निश्चित जराशी तुम्हाला मजूर लागतील, थोडा टाईम जाईल, पण उत्पन्न त्यामध्ये डबल निघणार आहे. जे तुम्ही फुकून करता त्याच्यापेक्षा तर निश्चित डबल तुम्हाला त्यामध्ये उत्पन्न मिळणार आहे. त्याच्यामुळे आवश्यक ह्या गोष्टींचा वापर करा. आणि फवारींचं जे नियोजन आहे त्यामध्ये फक्त सोयाबीनला काही जास्त फवारणी घ्यायची पहिली गोष्ट गरज येत नाही. अगदी तणनाशकची फवारणी धरून त्यामध्ये 3 फवारणी घेतात तरी खूप सफिशियंट होतं. एक कीटकनाशकची घ्यायची आणि एक ज्यावेळेस फुलं लागतात त्यावेळेस एक कीटकनाशकची फवारणी घ्यायची, आणि एक शेंगा लागल्यानंतर त्यामध्ये कीटकनाशकची फवारणी घ्यायची, बुरशीनाशक घ्यायचं आणि एक टॉनिक घ्यायचं. जास्त काही खर्च करायचं नाही. काही काही औषधं आहे घरी ऑलरेडी आपल्याला तयार करायचे आहे, ते तुम्हाला वेळोवेळीवरती अपडेट दिलं जाणार. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही अवलंब केला तर निश्चित तुम्हाला सोयाबीनचं त्यामध्ये जास्त उत्पन्न निघू शकतं. आणि आवश्यक त्यामध्ये अवलंब करा. आता तुम्ही ठरवा कोणत्या पद्धतीने तुम्हाला त्याचा अवलंब करता आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही नक्की शेअर करा. जे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, फेसबुकचे ग्रुप आहे, पेजेस आहे, त्याच्यावरती नक्की व्हिडिओना शेअर करत चाला, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण माहिती होईल. धन्यवाद.